गणेश लटके यांच्या स्मरणार्थ पोटनिवडणुकीत भाजपने आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करू नये असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केलंय। तर राज्यातील 1165 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं असून आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 60% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी गीते। जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या स्मरणार्थ अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, या पोटनिवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करू नये असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केलंय। या संदर्भात त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलं। राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलंय की आमदार कैलासवासी रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। दिवंगत रमेश एक चांगले कार्यकर्ते होते, अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली आहे। त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याचं कैलासवासी रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल, त्यामुळे माझी विनंती आहे की भाजपने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे असं भावनिक आवाहन त्यांनी फडणवीसांना केलं। राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक बिनाविरोध करण्याची मागणी केली होती। राज ठाकरे यांच्या या पत्रानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली। एखाद्या आमदाराचं निधन झाल्यास आणि त्या जागी त्यांच्या घरातील व्यक्ती उभा असल्यास पोटनिवडणूक ही बिनविरोधच होते। विरोधी पक्ष कधीही आपला उमेदवार उभा करत नाही, पण या ठिकाणी आपलं दुर्दैव किंवा समोरच्या पार्टीच्या मनात काय आहे याची कल्पना नाहीये, पण माझी इच्छा आणि मला वाटलं होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल असं लटके यांनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे। राज ठाकरे यांच्या पत्रावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांचे आभार मानलेत। राज ठाकरे यांनी पत्राद्वारे भाजपला महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची आठवण करून दिली आहे। सध्याच्या परिस्थितीत भाजप सत्तेचा उन्माद घेऊन वागते, महाराष्ट्र कुणीतरी यात पुढाकार घेऊन त्यांना सांगण्याची गरज होती। राज ठाकरे यांनी ती भूमिका घेतली, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो असं भास्कर जाधव म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे। आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अंधेरी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचं समर्थन करण्याची विनंती केली। त्यानंतर राज ठाकरे यांनी मला पत्र लिहिलंय, भाजप उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, पण भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही। त्यांच्या पत्रावर विचार करण्यासाठी मला सहकाऱ्यांशी आणि पक्षात चर्चा करावी लागेल, कारण आम्ही उमेदवार घोषित केलाय आणि अर्ज देखील दाखल केलाय। आम्हाला याआधी जेव्हा योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तेव्हा अशी भूमिका घेतली होती। सगळी चर्चा झाल्यानंतरच या पत्राबाबत प्रतिक्रिया देता येईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज ठाकरे यांनी भाजपला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत माघार घेण्याची विनंती केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। या लोकशाहीत पत्र लिहिण्याचा मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। आमचं गोल आमचा उमेदवार निवडून येणे, तो उमेदवारी अर्ज आम्ही भरलाय, तेथील जनता आमच्या उमेदवाराला निवडून देईल, तसेच उमेदवारी अर्जावर काय निर्णय घ्यायचाय हे पक्ष नेतृत्व ठरवेल असं दरेकर म्हणाले। राज्यातील 1165 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं असून आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 60% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। राज्यातील 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमधील 1165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदासाठी शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली। भंडारा जिल्ह्यात दुपारी 3:30 61% मतदान झालं, नंदुरबारमध्ये 60% मतदान झालंय, तसेच रायगडमध्ये दुपारी 3:00 65% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। दरम्यान राज्यात आज ग्रामपंचायतींसह सरपंच पदासाठी 7:00 मतदानाला सुरुवात झाली, तर 5:00 हे मतदान पार पडले। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक अंतिम टप्प्यात आल्या असून दोन्ही उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जाते। पक्षाच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात 6व्यांदा निवडणूक लढवली जाते। यासाठी सोमवारी म्हणजेच उद्या मतदान होणार असून बुधवारी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यापैकी एकही गांधी घराण्यातील उमेदवार नाहीये, त्यामुळे 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होणार आहे। त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल। काँग्रेस कमिटीचे सुमारे 9,000 अधिक मतदान असल्याचं आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे दोन्ही उमेदवार विविध राज्यांचा दौरा करतायत।
या पदासाठी खरगे यांनाच पहिली पसंती मिळणार असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांनाच पाठिंबा देत आहेत। खरगे यांना पाठिंबा मिळत असला तरी थरूर यांनी मात्र पक्षांतर्गत बदलावर जोर दिलाय। मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश कैरे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। या धक्कादायक प्रकारामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे। रमेश कैरे यांना तातडीने जे जे रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत। मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। या संदर्भात एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत होती। दरम्यान माझ्यावरील आरोप खोटे असून या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी अशी मागणी करत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। ससुराल सिमर का ये रिश्ता क्या कहलाता है या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर तिच्या इंदोर येथील घरात मृतावस्थेत आढळून आली आहे। तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। वैशाली 26 वर्षांची होती। इंदोर येथे ती तिचे वडील आणि भावासोबत राहत होती आणि आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना मिळाली आहे। 2015 तिने ये रिश्ता या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं। अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रक्षाबंधन या चित्रपटातही तिची भूमिका होती। रशियात बेलगोरोड येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये किमान 11 जण ठार झाली आहेत आणि 15 जण जखमी झाली आहेत। रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। रशियाच्या सैन्यातील 2 स्वयंसेवकांनीच युक्रेनच्या सीमेजवळील एका फायरिंग रेंजजवळ हा गोळीबार केलाय। या अधिकाऱ्यांनी सांगितलंय या दोन्ही स्वयंसेवकांना नंतर गोळ्या घालून ठार करण्यात आलाय। हा गोळीबार नैऋत्येकडील बेलगोरोड येथील सैन्याच्या शूटिंग रेंजजवळ घडल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलंय। नेमबाजीचा सराव करत असताना या 2 स्वयंसेवकांनी अन्य सैनिकांवर हा गोळीबार केला। त्यांना प्रतिकार करताना अन्य सैनिकांनी केलेल्या गोळीबारात दोघंही मारले गेलेत।